नाशिक जिल्हा शिवसेना युतीसेनेच्या वतीने शिवानी वडेट्टीवार यांचा निषेध करण्यात आला. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी 2 दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. नाशिक जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर युतीसेनेच्या वतीनं शिवानी वडेट्टीवार यांच्या फलकाला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. युतीसेना जिल्हाध्यक्ष हर्षदा गायकर यांनी या घटनेचा निषेध केला. बाकीच्यांनी हातवर करावे, सरांनी हातवरच राहू द्या. आपल्या वडिलांच्या राजकीय कारकिर्दीवर नाचू पाळणारी, खरं तर अर्ध हळकुंड आणि पिवळी झालेली अशी ही शिवानी तुम्ही बघत असाल. त्यांनी सावरकरांच्या विरोधात अतिशय चुकीच्या अशा पद्धतीने वक्तव्य केलं आहे. मला असं वाटतं की सावरकर काय होते हे कदाचित काँग्रेसच्या लोकांना कधी कळणारच नाही, कारण ब्रिटिशांच्या मांडीला मांडी लावून बसणारे हे लोक, त्यांना काँग्रेस काय किंवा ब्रिटिश काय हे त्यांचं म्हणजे मूळ तत्व, त्यांना सावरकर हे काय होते आणि महाराष्ट्राचा संस्कृती काय हे त्यांना कधी कळणार नाही. आणि मला त्या अनुषंगाने सांगावं असं वाटतं की तुम्ही बघत असाल की ह्या ज्या बाईने खरं तर एक स्त्री असून इतक्या घाणेरड्या पद्धतीचं वक्तृत्व केलेलं आहे, खरं तर आम्हाला एक लाज वाटते मीडियासमोर सांगताना की ते वक्तृत्व काय होतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते काय पद्धतीने बोललेलं आहे. खरं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की सावरकरांबद्दल बोलणं, सावरकरांचाबद्दल अपमान करणं ही काँग्रेसची खरं तर आपण म्हणूयात की संस्कृतीच झालेली आहे. आणि अजंटाच त्यांनी कायमस्वरूपी लागू केला की मला काँग्रेसबद्दल, काँग्रेसने सावरकरांबद्दल असं पद्धतीने बोलायचं आहे किंवा ह्या पद्धतीने सावरकरांनी असं केलं आहे तसं केलं आहे. मला इथे ठामपणे सांगायचं वाटतं की सावरकर काय होते हे आत्ताच्या आलेल्या बाईने आम्हाला सांगू नये. आणि मला ह्या अनुषंगाने एक बोलायचं वाटतं की आपल्या वडिलांनी जेव्हा हे सगळा भ्रष्टाचार करताना तुम्हाला ॲम्ब्युलन्स कमी पडला पैसे नेताना, आणि तुम्ही का आम्हाला सांगावं सावरकर काय होते, तुम्ही का आम्हाला सांगावं की राजकारण काय होतं, इतक्या खालच्या पद्धतीने तुम्ही राजकारण करतायत. आणि मला ह्या माध्यमातून विचारा असं वाटतं की कुठे गेली महाविकास आघाडी, कुठे गेला महाविकास आघाडीतला तो ठाकरे गट की जो असं सगळ्यांना रुजवतोय की महाराष्ट्र म्हणजे एक हिंदू संस्कृती आहे, हीच का महाराष्ट्राची हिंदू संस्कृती. यावेळी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उमेश सावंतकर, दिशानूर, नाशिक.